जरा लक्षात घेऊया तुम्ही हे पाहिलेच असेल की जेव्हा आपण कंगवा आपल्या केसांवर घासतो तेव्हा त्या कंगव्याला लहान लहान कागदाचे तुकडे चिकटतात भिंतीवर चिकटवलेले फुगे फुटताना ठिणगी पडते या गोष्टींवरून आपण असे म्हणू शकतो की विद्युत भार सर्वत्र आहे खर तर प्रत्येक वास्तूमध्ये विद्युतधारा असते प्रत्येक वस्तूमधल्या कणांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे यापैकी प्रत्येक वस्तूत विद्युत सुद्धा अदृश्य स्थितीत असते म्हणजेच दिसत नाही प्रत्येक वस्तू ही धन आणि ऋणभाराने प्रभारलेली असते धन आणि ऋणभाराच्या संतुलनामुळे ती वस्तू उदासीन होते तिथे कोणताही एकच प्रभार राहत नाही जेव्हा आपण एखादी वस्तू विद्युत भारित आहे असे म्हणतो तेव्हा त्या वस्तूमधल्या दोन्ही भारांमध्ये म्हणजेच धन आणि ऋणभार यामध्ये असंतुलन असते दोन्ही प्रभार समान नसतात दुसऱ्या शब्दात धन आणि ऋणभार हे कमी अधिक प्रमाणात असतात हे असंतुलन धन आणि ऋणभाराच्या बेरजेपेक्षा कमी असते समान विद्युत भारित वस्तू एकमेकांवर ताकद लावून एकमेकांना दूर ढकलतात आणि वेगवेगळ्या विद्युत भाराच्या वस्तूंमध्ये धन आणि ऋण असे वेगवेगळे भार असतील तर त्या वस्तू एकमेकांना आकर्षित करतात आपण वातावरणातील विद्युत भाराबाबतही हेच पाहू शकतो जो नंतर लखलखणाऱ्या विजेत रूपांतरित होतो आपण याआधी भौतिक स्थिर प्रभाराविषयी चर्चा केली आहे ही तांब्याची तार आहे आपल्याला हे माहिती आहे की या तारेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स आहेत जर आपण या वायरची दोन्ही टोकं एकत्र जोडली तर काय होईल त्यामुळे या वायरच्या वर्तुळातून इलेक्ट्रॉन्स फिरायला लागतील का खरं तर नाही दोन्ही टोक जोडली तरीही ते सहजगत्या इकडे तिकडे फिरतात तिथे त्यांच्यावर विद्युत बल द्यावे लागते जे त्यांच्यावर काम करते तिथे कोणताही विद्युत प्रभार नसतो किंवा कोणतीही ऊर्जा नसते जर मी हा विद्युत घट म्हणजे बॅटरी सेल घेऊन त्याच वायरची दोन्ही उघडी टोकं विद्युत घटाच्या दोन्ही बाजूला जोडली तर इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह त्या वायरमधून व्हायला लागेल विद्युत घटाच्या वापरामुळे तिथे विभवांतर तयार होते विद्युत घटाच्या दोन इलेक्ट्रॉड्समध्ये रासायनिक प्रक्रियेमुळे एका इलेक्ट्रॉडवर धनभार इलेक्ट्रॉन्सची कमतरता व दुसऱ्या इलेक्ट्रॉडवर ऋणभार इलेक्ट्रॉन्सचे आधिक्य निर्माण होतो या दोन्ही भारातील फरकाला विभवांतर असे म्हणतात त्यामुळे त्यातून इलेक्ट्रॉन्स वाहायला लागतात त्यातून विद्युत धारा प्रवाहित होते हे लक्षात घ्या की तुम्ही विद्युत घटातील वीज सतत प्रवाहित ठेवली तर काही वेळाने विद्युत घट काम करणे बंद करेल कारण त्यातील असलेला विद्युत भार संपून जाईल हा भार संपतो कारण रासायनिक प्रक्रिया थांबते विद्युत प्रवाहाचे आय एकक कुलोम प्रतिसेकंद किंवा ॲम्पियर हे असते ते ए या अक्षराने दर्शविले जाते आपण असे म्हणू शकतो की विद्युत प्रवाह म्हणजेच एका सेकंदात तारेतून वेगाने वाहणारा विद्युत प्रभार होय प्रभार व वेळ या दोन्ही अदिश राशी आहेत विद्युत प्रवाह बरोबर प्रभार भागिले वेळ अदिश म्हणजे दिशा नसलेल्या प्रभार व वेळ यांना कुलोम व सेकंद ही मोजमापाची परिमाणे आहेत परंतु हे दोन्ही दिशेवर अवलंबून नाहीत दिशेशी संबंधितही नाहीत या उलट गती ही सदिश राशी आहे अंतर कोणत्या दिशेने कापले हे महत्त्वाचे असते पारंपारिक पद्धतीने विद्युत प्रवाहाची दिशा ही धनभाराकडून ऋणभाराकडे जाते पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर यांत्रिकरित्या पंप हा पाण्याच्या उच्च दाब बिंदूपासून कमी दाबाच्या बिंदूकडे जाण्यासाठी दाबाचा फरक निर्माण करतो विद्युत घट देखील असेच काम करतो ज्यामध्ये विद्युत घटाच्या एका बाजूला असलेला संभाव्य धनप्रभार बिंदू आणि दुसऱ्या बाजूचा संभाव्य ऋणप्रभार बिंदू यांच्यामध्ये विभवांतर निर्माण करतो संभाव्य विभवांतर म्हणजे दोन बिंदूंमधील बदल होय एक पाण्याने पूर्ण भरलेली बादली घेऊया या बादलीतील पाण्याच्या दोन्ही टोकांवर म्हणजे बादलीतील पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावरील दाब आणि बादलीच्या तळाच्या पृष्ठभागावरील दाब यात मोठा फरक आढळतो जर मी ही बादली उचलून टेबलावर ठेवली तर त्या बादलीला ज्या टेबलावर ठेवले तर त्या टेबलावरील उंचीतील ऊर्जेत आणि जमिनीवरील ऊर्जेत फरक आढळतो तसेच विद्युत धारेच्या दोन बिंदूंच्या वोल्टेजमध्ये विभवामध्ये फरक आढळतो वोल्टेज म्हणजे विजेचा दाब आहे वोल्टेज म्हणजे ऊर्जा प्रति एकक चार्ज संभाव्य फरक हा मध्ये मोजला जातो विद्युत घटासाठी संभाव्य फरक हा दोन टोकांमधील फरक असतो त्यालाच विभवांतर म्हणतात अंतर हा शब्द लांबी अशा अर्थाने वापरला नसून फरक या अर्थाने वापरला आहे सारांश आपण आता विद्युतधारेविषयी आणि संभाव्य विद्युत फरकाविषयी चर्चा केली विद्युत परिपथ आणि विद्युत घट याविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात करून घेऊ पारिभाषिक शब्द धन विद्युत प्रभार ऋण विद्युत प्रभार संतुलन असंतुलन विद्युत घट विभवांतर